सब्सक्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शनवर सिलेक्ट करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आता मी दुसरा एक्सपेरिमेंट करणार आहे, तो या नारळाच्या करवंटी बरोबर. सो ती सेमच प्रोसिजर आहे. आता यावेळी मी ह्या 4 फटाके एकत्र करून मी या नारळाच्या करवंटीची कॅपॅसिटी चेक करणार आहे. आणि त्यानंतर परत छोटा बॉम्ब वापरणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठा बॉम्ब. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आता बघूया ही करवंटी ह्या फटाक्यांच्या समोर टिकते की नाही. अशा प्रकारे मी हे 4 फटाके एकत्र जोडलेले आहेत. इथे मी ऑलरेडी एक करवंटीला भोग पाडलेला आहे. सो तीच जागा आहे, सेम प्रोसिजर तीच आहे. करवंटीवरती आम्ही दगड ठेवणार, कारण करवंटी ओढली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हे ते करवंटीच्या गोळ्याच्या इथे मी ती वाट आणलेली आहे. आणि आता ही करवंटी ते मी ठेवलेली आहे याच्यावरती. आम्ही इथे करवंटी ठेवलेली आहे आणि आता करवंटीच्या वरती आम्ही हा जो मगाचा दगड आम्ही जो मागच्या पहिल्या एक्सपेरिमेंटला जो वापरला होता तोच आता आम्ही वापरणार आहोत. अशा प्रकारे लाइटरने वापर करणार आहोत, कारण आमची अगरबत्ती हवेने काही पेटत नाही आहे. सो लाइटरने तर सुरुवात करूया आम्ही. अशा प्रकारे आता आम्ही जो फटाका लावला आहे त्याची अवस्था बघा. ही बघा त्याची अवस्था. करवंटीला काहीही झालेलं नाहीये. हे 4 फटाके फक्त सगळे फुटून गेलेले आहेत. तर आता आम्ही 4 फटाके जे वापरले तो काय एवढा सक्सेसफुल काय झालेला नाहीये. सो आता आम्ही हा छोटा बॉम्ब लावणार आहोत. सो असा सेम प्रोसिजर अशीच आहे. इथे आम्ही अशी वात बाहेर काढलेली आहे. छोटा त्याचे तुम्हाला रिझल्ट दाखवू का? या इथे होती करवंटी. ती सरळ इकडे उडून इथे आली. इथे ती पडली करवंटी. ते ही करवंटी तिकडनं इथे उडालेली आहे, पण ह्या करवंटीला काहीही झालेलं नाहीये. सो आता आपण तिसरी स्टेप वापरणार आहोत, ते म्हणजेच मोठा बॉम्ब वापरणार आहोत. या ती या लोक जो छोटा बॉम्ब वापरला होता त्याचाही जो एक्सपेरिमेंट होता तो पण अनसक्सेसफुल झाला आहे. त्याच्यामध्ये करवंटीच विनर आहे. सो आता आपण लास्ट स्टेप वापरणार आहोत, ती म्हणजे आता मोठा बॉम्ब. सो तीच प्रोसिजर आहे. सो इथे आता आपण ती प्रोसिजर इथे करवंटीच्या गोलामध्येच आम्ही आता हे करणार आहोत. वाद आपण आणणार आहोत आणि सेम तसंच ठेवणार आहोत त्या नेटला. तर अशा प्रकारे हा आमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालेला आहे. अशा प्रकारे हा मोठा जो बॉम्ब आहे ना तो विजेता ठरलेला आहे, कारण करवंटीचे तुकडे झालेले तुकडेच कुठे आम्हाला मिळत नाही देत आता ते. अशा प्रकारे हा मोठा बॉम्ब जिंकलेला आहे. सो तुम्हाला हा जो एक्सपेरिमेंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. बाय.